हेलो एवरीवन, इन प्रीवियस लेक्चर वी कंप्लीटेड द हीट प्रोसेसेस चैप्टर ऑफ द फार्मास्यूटिक्स 1. इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट विद द न्यू चैप्टर इन द फार्मास्यूटिक्स 1, दैट इज एक्सट्रैक्शन प्रोसेसेस. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हाट इज मीन बाय एक्सट्रैक्शन. हैव यू हर्ड अबाउट द एक्सट्रैक्शन? The extraction is defined as the treatment of plant or the animal tissues with a solvent whereby the medicinally active constituents or the API, that is active pharmaceutical ingredients, are dissolved and most of the inert matter remain undissolved. Okay, so what is meant by extraction? It is the treatment of plant or the animal tissues. As we have seen in the first lecture, there are various origins of the drug or various sources of the drug, like plant origin or the animal origin drugs are there, or the mineral origin drugs are there. So drug is the active constituents which may be present in the animal or some part of the plants or certain organs of the animals or as the mineral source. Okay, so we have to extract or remove that drug in a pure form from their origin. Okay, जसं की आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं, ड्रगचे डिफरंट सोर्सेस आहेत. जसं की आपण प्लांटपासून, प्लांटचे डिफरंट पार्ट्स लाईक लीफ असेल, स्टेम असेल, रूट असेल, फ्रूट्स असतील, सीड्स असतील, ह्या डिफरंट पार्ट्समधून ड्रग एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा ड्रग त्यामधून त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्याचप्रमाणे ॲनिमलचे डिफरंट ऑर्गन्स असतील किंवा मिनरल्स असतील, या डिफरंट सोर्सेसमधून आपण ड्रग मिळवतो. ओके, सो ड्रग हे काय आहे आपलं? इट मीन्स अ ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. सो वी हॅव टू एक्स्ट्रॅक्ट ऑर द रिमूव दॅट पर्टिक्युलर कन्स्टिट्युएंट्स फ्रॉम द ओरिजिन. ओके, सो जे काही आपलं ड्रग आहे ॲज इट इज किंवा प्युअर फॉर्ममध्ये, त्याला आपण एखाद्या सोर्सपासून रिमूव्ह करतो किंवा सेपरेट आउट करतो आणि त्या प्रोसेसला एक्स्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. ओके, वी हॅव टू एक्स्ट्रॅक्ट अवर ड्रग फ्रॉम देअर ओरिजिन लाईक प्लांट ऑर द ॲनिमल टिश्यूज. सो एक्स्ट्रॅक्शन इज द प्रोसेस ऑफ, ऑर इट इज अ प्रोसेस इन विच प्लांट ऑर द ॲनिमल टिश्यूज आर ट्रीटेड विथ अ पर्टिक्युलर सॉल्वंट लाईक वॉटर ऑर अल्कोहोल. ओके, ऑर अदर ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आर देअर whereby the medicinally active constituents or the API or our drug are dissolved in that solvent and most of the inert matter remain undissolved. Okay, तर आता हे ड्रग कशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा त्याची बेसिक प्रोसेस काय आहे? ज्या कोणत्या प्लांटच्या पार्टमध्ये आपलं ड्रग प्रेझेंट असेल किंवा ज्या कोणत्या ॲनिमलच्या ऑर्गन टिश्यूमध्ये ड्रग प्रेझेंट आहे, हे ॲनिमल किंवा प्लांटचे टिश्यूज एखाद्या सॉल्वंटसोबत ट्रीट केले जातात. आयदर ते सॉल्वंटसोबत बॉईल केले जातात किंवा ते त्याच्यामध्ये स्वेल केले जातात किंवा ते तसेच सॉल्वंटच्या कॉन्टॅक्टमध्ये काही दिवस ठेवले जातात. मग सॉल्वंट कोणते? तर वॉटर असेल किंवा अल्कोहोल असेल किंवा अदर ऑर्गॅनिक सॉल्वंटसुद्धा काही प्रमाणात आपण यूज करतो. तर जेव्हा हे टिश्यूज, प्लांट किंवा ॲनिमलचे टिश्यूज सॉल्वंटच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवले जातात किंवा ते सॉल्वंटसोबत ट्रीट केले जातात, तेव्हा काय होतं? त्यातलं जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत किंवा ड्रग आहे आपलं, ते त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतं. ओके, काय होतं? जेव्हा आपण प्लांट किंवा ॲनिमल टिश्यूज सॉल्वंटच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतो किंवा सॉल्वंटसोबत ट्रीट करतो, तेव्हा त्या प्लांट किंवा ॲनिमल टिश्यूजमधले ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स किंवा ड्रग आपल्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतात आणि अदर जे काही पार्ट असतील ते सॉल्वंटमध्ये अनडिझॉल्व राहतात. आणि जे काही सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झालेलं आपलं ड्रग आहे ते आपण ॲज अ एक्स्ट्रॅक्ट म्हणून रिमूव्ह करायचं आहे. ओके, विच कंटेन अ प्युअर ड्रग, आणि त्याच्यावरती पुन्हा फर्दर प्रोसेस केली जाते आणि आपलं प्युअर ड्रग त्यातून आपण मिळवतो. सो दिस इज द बेसिक प्रोसेस ऑफ द एक्स्ट्रॅक्शन ऑर द रिमूव्हल ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम अ पर्टिक्युलर ओरिजिन लाईक प्लांट्स ऑर द ॲनिमल टिश्यूज. ओके, हॅव यू अंडरस्टूड दिस? एक्स्ट्रॅक्शन इज नथिंग बट द रिमूवल ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट फ्रॉम द प्लांट अँड द
एनिमल टिश्यूज विथ द हेल्प ऑफ और बाय द यूज ऑफ पर्टिकुलर सॉल्वेंट्स एंड आवर एक्टिव कंस्टिट्यूएंट्स आर सोल्यूबल इन दैट सॉल्वेंट एंड अदर पार्ट्स आर अनडिजॉल्व और इनसोल्यूबल इन द सॉल्वेंट. द नेक्स्ट वन इज अ गैलन, अ ग्रीक फार्मासिस्ट ऑफ द रोम हु डिस्क्राइब वेरियस मेथड्स ऑफ एक्सट्रैक्टिंग द क्रूड ड्रग्स फॉर द फर्स्ट टाइम एंड हेंस द ब्रांच डीलिंग विद द एक्सट्रैक्शन ऑफ प्लांट एंड एनिमल ड्रग्स इज नोन एज गैलानिकल फार्मेसी एंड द प्रोडक्ट्स एज गैलानिकल्स. सो गैलन इज अ ग्रीक फार्मासिस्ट, त्याने ह्या एक्सट्रैक्शनच्या डिफरंट प्रोसेसेस शोधून काढल्या, त्यामुळे आपण जे काही एक्स्ट्रॅक्ट मिळवतो आहे त्याला काय म्हटलं जातं, गॅलॅनिकल्ससुद्धा म्हटलं जातं, आणि एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस जी काही आहे त्याला आपण गॅलॅनिकल फार्मसी असंसुद्धा म्हणू शकतो. द नेक्स्ट वन इज ड्युरिंग द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन इट हॅज टू मेन पार्ट्स, दॅट इज वी आर युझिंग द सॉल्व्हंट्स. सो द सॉल्व्हंट यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन इज नोन एज मेनस्ट्रम. ओके, जे काही सॉल्व्हंट आपण यूज करतो आहे लाईक वॉटर असेल, अल्कोहोल असेल, त्याला सॉल्व्हंटला काय म्हटलं जातं, मेनस्ट्रम म्हटलं जातं. देन द इन्सोल्युबल मटेरियल दॅट रिमेन्स आफ्टर एक्स्ट्रॅक्शन इज नोन एज मार्क. ओके, एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होतं आहे, जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते फक्त आपल्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि अदर जे काही पार्ट्स असतील टिश्यूजचे, प्लांट किंवा ॲनिमल टिश्यूजचे, ते अनडिझॉल्व राहतात आणि तो जो काही अनडिझॉल्व पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, मार्क. ओके, सो दीज टू आर मेन टर्म्स. याच्या पुढेही आपण एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसेस बघत असताना तुम्हाला सारखं सारखं मेनस्ट्रम आणि मार्क हे वर्ड येत जातील. तर बेसिक मेनस्ट्रम म्हणजे काय, जे काही आपण सॉल्व्हंट यूज करतो एक्स्ट्रॅक्शनसाठी त्याला मेनस्ट्रम म्हटलं जातं, आणि मार्क म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस झाल्यानंतर जे काही अनडिझॉल्व अनवॉन्टेड मटेरियल शिल्लक राहतं आहे त्याला मार्क असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन इज विच आर द डिफरंट प्रोसेसेस फॉर द एक्स्ट्रॅक्शन दॅट आर इन्फ्युजन, डिकॉक्शन, मॅसिरेशन, पर्कोलेशन, देन कंटिन्युअस हॉट पर्कोलेशन ऑर द सॉक्झलेट एक्स्ट्रॅक्शन ऑर द सॉक्झलेशन प्रोसेस अँड द डायजेशन. ओके, तर ह्या व्हेरियस मेथड्स आहेत एक्स्ट्रॅक्शनच्या. सो एक्स्ट्रॅक्शन करण्याचे डिफरंट डिफरंट प्रोसेसेस किंवा प्रोसिजर्स आहेत, डिपेंडिंग ऑन दॅट देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ द एक्स्ट्रॅक्शन. द नेक्स्ट वन इज द सॉल्वंट्स विच आर जनरली यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन आर वॉटर अँड द अल्कोहोल. ओके, आयदर वॉटर किंवा अल्कोहोल, ॲज पर द नीड ऑर द सोल्युबिलिटी ऑफ अवर ड्रग आपण वॉटर किंवा अल्कोहोल ॲज अ मेनस्ट्रम किंवा सॉल्वंट म्हणून यूज करतो. द नेक्स्ट वन इज विच आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ वॉटर ॲज अ मेनस्ट्रम. इट इज यूज ॲज अ सॉल्वंट फॉर प्रोटीन, कलरिंग मॅटर, गम्स, ग्लायकोसाइड्स, शुगर्स, अल्कलॉइडल सॉल्ट्स, एन्झाईम, देन मेनी ऑर्गॅनिक ॲसिड्स अँड मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्ट्स. ओके, सो हे काही डिफरंट टाईप्सचे ड्रग असतील लाईक प्रोटीन आहेत किंवा डिफरंट कलरिंग मॅटर्स आहेत, गम्स, देन ग्लायकोसाइड्स, शुगर, अल्कलॉइडल सॉल्ट, यांचं जर का आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल तर त्यासाठी आपण वॉटर ॲज अ मेनस्ट्रम किंवा सॉल्वंट यूज करतो. अगेन द डिफरंट वॅक्सेस, फॅट्स, फिक्स ऑइल अँड मोस्ट ऑफ द अल्कोलाइड्स आर इन्सोल्युबल इन द वॉटर. सो फॉर दॅट वी कॅनॉट यूज द वॉटर ॲज अ सॉल्वंट. देन नेक्स्ट वन इज इट हॅज सम डिसअडव्हान्टेजेस लाईक अ फर्मेंटेशन मे ऑकर. ओके, जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्शनसाठी ठेवून देतो तेव्हा त्या मॅटरचं किंवा मटेरियलचं फर्मेंटेशन होण्याचे चान्सेस असतात इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, ऑर द डिकम्पोजिशन ऑफ द प्रिपरेशन अँड चान्स टू प्रोड्यूस द अनडिझायरेबल सबस्टन्सेस अँड इंटरफेअर विथ द क्लॅरिटी ऑफ द प्रिपरेशन. सो दीज आर द डिफरंट डिसअडव्हान्टेजेस ऑफ युझिंग द वॉटर ॲज अ सॉल्वंट इन द सम केसेस ऑफ ड्रग्स. सो वी रिक्वायर यूज ऑफ द प्रिझर्वेटिव्ज व्हेन वी आर युझिंग वॉटर ॲज अ सॉल्वंट टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन द एक्स्ट्रॅक्ट. ओके, सो दिस इज अबाउट द वॉटर. अगेन वॉटर मे कॉज द हायड्रोलायसिस ऑफ सर्टन सबस्टन्सेस. देन द लार्जर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर कम्पेअर टू द नॉन ॲक्वायस प्रिपरेशन. ओके, सर का आपण डिकॉक्शनसारख्या प्रोसेसेस एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज करत असेल आणि तिथे आपण जर का वॉटर ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज केलं तर तिथे आपल्याला जास्त प्रमाणात हीट द्यावी लागते. सो दीज आर द सर्टन डिसअडव्हान्टेजेस अँड द ॲडव्हान्टेजेस ऑफ द
वॉटर ॲज अ सॉल्वंट फॉर द एक्स्ट्रॅक्शन. जनरली वॉटर इज अ नॉन टॉक्सिक, ऑल्सो इट इज अ नॉन फ्लेमेबल. दीज आर अगेन ॲडव्हान्टेजेस ऑफ वॉटर. द नेक्स्ट वन इज अ अल्कोहोल. जनरली अल्कोहोल इज यूज एज अ सॉल्वंट फॉर अल्कलॉइड्स, अल्कलॉइडल सॉल्ट्स, देन ग्लायकोसाइड्स, वोलाटाइल ऑइल्स एंड द रेजिन्स. एंड इट इज ऑल्सो डिजॉल्व द मेनी फॉर्म्स ऑफ कलरिंग मैटर, टैनिन्स, देन मेनी ऑर्गेनिक एसिड एंड द सॉल्ट्स. ऑल्सो सर्टन गम्स, अल्ब्युमिनस मैटर, देन गम्स, वैक्सेस, फैट्स, फिक्स ऑइल्स एंड द शुगर, दोज आर नॉट सोल्युबल इन द अल्कोहोल. सो अल्कलॉइड्स असतील किंवा अल्कलॉइडल सॉल्ट्स असतील, ग्लायकोसाइड आहेत, वोलाटाइल ऑइल्स आहेत, रेजिन्स आहेत, यांच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी आपण अल्कोहोल ॲज अ सॉल्वंट फॉर एक्स्ट्रॅक्शन यूज करू शकतो. अगेन द अल्कोहोल हॅज सम ॲडव्हान्टेजेस लाईक बॅक्टेरियल ग्रोथ नॉट ऑकर. अल्कोहोल इज अ सेल्फ प्रिझर्वेटिव्ह. सो व्हेन वी आर युझिंग अल्कोहोल ॲज अ सॉल्वंट, देर आर लेस चान्सेस ऑर नो चान्सेस ऑफ मायक्रोबियल ग्रोथ. सो वी डज नॉट रिक्वायर द ॲडिशन ऑफ प्रिझर्वेटिव्ज इन दिस एक्स्ट्रॅक्शन. अगेन इफ द सोल्यूट कंटेन्स मोर दॅन 20% अल्कोहोल. द नेक्स्ट वन इज इट इज नॉन टॉक्सिक अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड. ओके, ॲज इट इज अ फ्लेमेबल लिक्विड, इट रिक्वायर्स अ स्मॉल अमाऊंट ऑफ हीट फॉर द एक्स्ट्रॅक्शन. अँड अगेन इट इज अ नॉन टॉक्सिक इन नेचर. द नेक्स्ट वन इज द डिफरंट प्रोसेसेस यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन. ओके, सो विच आर द डिफरंट प्रोसेसेस use to extract the drug. That are, there are main five processes, that is infusion, decoction, maceration, percolation and the digestion. Okay, ह्या पाच main processes आहेत, infusion, decoction, percolation, maceration and the digestion. Again, infusion, there are two types of infusion, that is fresh infusion and the concentrated infusion. Again, there are three types of maceration, that is simple maceration, maceration with the adjustment and the multiple maceration. The next one is a percolation, is again divided into three categories, that is simple percolation, percolation process for the concentrated preparations and the continuous percolation process. Again, percolation process for the concentrated preparation, there are two type of processes to make the concentrated preparation, that are reserve percolation process and the modified percolation process, and the last one is the digestion. Okay, so there are different types of processes for the extraction depending on the procedure used. Okay, so ya pratyek process sathi apan different processes use karto ahe, tyamule tana different categories madhe apan divide kela ahe. So we will start with one by one. So apan yatla pratyek type kiwa pratyek extraction process chi procedure kay ahe ti study karuya. Then the first type of extraction process is the infusion. So in this infusion process, it consists of pouring of water over the drugs and then allowing it to keep in a contact with the water for the stated period, and usually it is a 15 minutes, with the occasional stirring and finally filtering of the liquid. Okay, so infusion is the simplest process of extraction, in which the crude drugs from the plant or animal origin are kept in contact with the water for 15 minutes. Okay, so जे काही ड्रग आहे, क्रूड ड्रग आहे, प्लांटचा कोणताही पार्ट असू शकतो किंवा ॲनिमलपासूनचं एखादं टिश्यू असू शकतो, तर हे जे काही आहेत ते वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवले जातात 15 मिनटांसाठी. ओके, विथ अ ओकेजनल स्टरिंग, म्हणजे जे काही आपण 15 मिनटं ठेवू त्यामध्ये मध्ये आपल्याला त्याला स्टर करायचं आहे. देन आफ्टर 15 मिनिट्स इट इज फिल्टर ऑफ. 15 मिनटानंतर आपल्याला त्याचं फिल्ट्रेशन करायचं आहे. सो जे काही सोल्युबल ड्रग्ज असतील किंवा कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते वॉटरमध्ये डिझॉल्व होतात आणि ते आपण अशा प्रकारे सेपरेट आउट करायचे. सो जे काही अनडिझॉल्व पार्ट आहे, दॅट इज मार्क, हे आपण सेपरेट आउट करायचं आहे. आणि अगेन टू रिमूव द एंट्रॅप्ड वॉटर फ्रॉम द मार्क,
इट इज नॉट प्रेस. ओके, सो जे काही अनडिझॉल्व पार्ट त्यातून राहतो तो आपल्याला प्रेस करून त्यातलं सॉल्वंट रिमूव्ह करायचं नाही आहे, जस्ट फिल्टर करायचं आणि जे काही मेल फिल्टर्ड आपल्याला तेच आपण ॲज अ एक्स्ट्रॅक्ट म्हणून कलेक्ट करायचं आहे. सो इन इन्फ्युजन प्रोसेस मार्क इज नॉट प्रेस. ओके, आता हे प्रेसिंग ऑफ मार्क म्हणजे काय आहे, जे काही आपण ड्रग क्रूड ड्रग ठेवलेलं असेल त्याच्यामध्ये आपलं सॉल्वंट एंट्रॅप होतं, बरोबर आहे. तर जे का आपण जर का आपण ते प्रेस केलं तर त्यातून आपण ते सॉल्वंट रिकवर करू शकतो किंवा ते कलेक्ट करू शकतो, पण इन्फ्युजनमध्ये आपण मार्क प्रेस करायचं नाही. देन इन दिस प्रोसेस जनरली द बॉइलिंग वॉटर इज यूज ॲज अ सॉल्वंट सिन्स इट हॅज अ ग्रेटर सॉल्वंट ॲक्शन दॅन द कोल्ड वॉटर. जनरली इन्फ्युजन करण्यासाठी आपण बॉइल्ड वॉटर यूज करायचं आहे आणि इथे आपण कोल्ड वॉटर यूज करायचं नाही आहे. फास्ट एक्स्ट्रॅक्शन होण्यासाठी आपल्याला इथे हॉट वॉटर किंवा बॉइल्ड वॉटर यूज करायचं आहे. ओके, देन दिस इज अ प्रोसेस ऑफ इन्फ्युजन. इथे काय केलं आहे बघा, जस्ट आपण पाहिलं असेल जे काय आपण टी बॅग्स यूज करून टी तयार करतो माहिती आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ इन्फ्युजन. जस्ट आपण काय केलेलं असतं, टी बॅग्समध्ये टी पावडर फिल केलेली असते आणि आपण ते हॉट मिल्कमध्ये काय करतो, डीप करतो आणि जस्ट रिमूव्ह करतो. त्यातून काय होतं, त्या टीमधलं जे काही एक्स्ट्रॅक्ट आहे ते आपल्या मिल्कमध्ये येऊन आपला टी तयार होतो. ओके, सो प्रिपरेशन ऑफ टी बाय यूजिंग टी बॅग्स इज प्रोसेस ऑफ इन्फ्युजन. सेम त्याप्रकारे आपण अदरसुद्धा प्लांट किंवा ॲनिमल ओरिजिनचे टिश्यूजपासून इन्फ्युजन प्रोसेसद्वारे एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. जनरली फॉर द प्रिपरेशन ऑफ इन्फ्युजन्स द कॉफी पॉट्स ऑर द टी पॉट्स or special infusion pots are used, and in that firstly the drug is placed in bottom of the pot, then add the hot water and stir 3 or 4 times during the period of infusion. Just coffee pot asel kiwa tea pot kiwa infusion pot madhe drug aplyala place karayche ahe ani tyachyamadhe aplyala water hot water pour karayche, then it is kept in contact with the water for 15 minutes आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला त्याला 2 ते 3 वेळा ओकेजनली स्टर करायचं आहे. अगेन द इन्फ्युजन ऑल्सो प्रिपेअर्ड इन अ मसलिन क्लॉथ, सो इन दॅट द ड्रग इज प्लेस इन अ मसलिन क्लॉथ अँड एनक्लोज अँड देन सस्पेंडिंग इट जस्ट बिलो द लेवल ऑफ द वॉटर इन अ बीकर. ओके, किंवा आपण मसलिन क्लॉथमध्ये ड्रग प्लेस करायचं आहे आणि ते मसलिन क्लॉथ आपल्याला हॉट वॉटरमध्ये डीप करून ठेवायचं, अशा प्रकारे सुद्धा आपण इन्फ्युजन तयार करू शकतो. ओके, देर आर 2 टाईप्स ऑफ इन्फ्युजन, दॅट इज फ्रेश इन्फ्युजन अँड द कॉन्सन्ट्रेटेड इन्फ्युजन. सो फर्स्ट वन इज द फ्रेश इन्फ्युजन. फॉर द फ्रेश इन्फ्युजन्स ॲक्वाइज लिक्विड यूज ॲज अ मेनिस्ट्रम. ओके, वॉटर आहे इज अ ॲक्वाइज लिक्विड विच इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ फ्रेश इन्फ्युजन. अगेन इट इज प्रिपेअर्ड बाय कोज ड्रग प्लस हॉट वॉटर. ओके, कोज ड्रग और कोर्स पावडर ड्रग इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द हॉट वॉटर, देन इट इज फिल्टर आफ्टर सम टाइम. देन ॲज पर फार्माकोपिया इट इज यूज विद इन 12 hours आफ्टर फॉर्म्युलेशन. जनरली फ्रेश इन्फ्युजन आपण तयार केल्यानंतर 12 hours यूज करायचं आहे फ्रेशली असतानाच. जनरली द फ्रेश इन्फ्युजन ऑफ कॉशिया इज अन एक्झाम्पल ऑफ द फ्रेश इन्फ्युजन. देन नेक्स्ट वन इज अ कॉन्सन्ट्रेटेड इन्फ्युजन. द कॉन्सन्ट्रेटेड इन्फ्युजन्स आर द 8 times स्ट्रॉंगर दॅन द फ्रेश इन्फ्युजन. ओके, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे फ्रेश इन्फ्युजनपेक्षा, 8 पटीने ते कॉन्सन्ट्रेटेड आहेत. अगेन इन दॅट द 20 to 25% ऑफ द अल्कोहोल इज यूज ॲज द मेनिस्ट्रम. ओके, फॉर द प्रिपरेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड इन्फ्युजन्स 20 to 25% अल्कोहोल यूज करायचं आहे आपल्याला. अगेन इट इज प्रिपेअर्ड बाय डबल और द ट्रिपल मॅसरेशन प्रोसेस.
एंड इट कैन बी स्टोर्ड फॉर द लॉन्गर पीरियड ऑफ टाइम. ओके, सो व्हाट इज मीन बाय डबल एंड ट्रिपल मॅसुरेशन प्रोसेस हे आपण पुढच्या पॉइंट्समध्ये बघूया. द नेक्स्ट टाईप ऑफ एक्स्ट्रॅक्शन इज द डिकॉक्शन. अगेन इन दिस प्रोसेस द ड्रग इज बॉइल्ड विथ अ वॉटर फॉर अ स्टेटेड पिरियड ऑफ टाइम, दॅट इज युजली फॉर 10 मिनिट्स. ओके, डिकॉक्शनमध्ये काय करायचं आहे, ड्रग्सचं वॉटरसोबत बॉइलिंग करायचं आहे. जसं की आपण नॉर्मल टी तयार करतो, ओके, वी आर बॉइलिंग द टी पावडर विथ अ वॉटर, सेम वे आपण इथे काय करायचं आहे डिकॉक्शनमध्ये ड्रगला वॉटरसोबत बॉईल करायचं आहे 10 मिनिटांसाठी. देन आफ्टर बॉइलिंग द लिक्विड इज स्ट्रेन अँड द वॉटर इज पास थ्रू द कंटेंट ऑफ द स्ट्रेनर टू मेक द रिक्वायर्ड वॉल्यूम. देन इथे काय करायचं आहे आपल्याला, आफ्टर 10 मिनिट ऑफ द बॉइलिंग ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. देन जो काही स्टेटेड आपल्याला वॉल्यूम हवा आहे, रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर, अगेन आपण त्या स्ट्रेनरमधूनच पास करायचं आहे टू रिमूव द एंट्राप ड्रग फ्रॉम दॅट मार्क. अशा प्रकारे आपण डिकॉक्शनद्वारे एक्स्ट्रॅक्ट मिळवू शकतो. अगेन दिस प्रोसेस इज मेनली यूज फॉर द व्हेजिटेबल ड्रग्स ऑफ द हार्ड अँड द वुडी नेचर विच हॅविंग द थर्मोस्टेबल वॉटर सोल्युबल कॉन्स्टिट्युएंट्स. जे काही प्लांटचे पार्ट्स हार्ड आहेत किंवा उडी आहेत त्यातून जास्तीत जास्त ड्रग रिमूव्ह करण्यासाठी आपण डिकॉक्शन ही प्रोसेस यूज करतो. अगेन जर का ड्रग आपलं थर्मोस्टेबल असेल आणि वॉटर सोल्युबल असेल तर त्या ठिकाणी आपण वॉटर ॲज अ सॉल्वंट फॉर एक्स्ट्रॅक्शन यूज करून डिकॉक्शनद्वारे एक्स्ट्रॅक्ट मिळवू शकतो. ओके, तर आता इथे आपण दोन प्रोसेसेस बघितल्या, इन्फ्युजन आणि डिकॉक्शन. इन्फ्युजनमध्ये काय केलं जातं, जस्ट हॉट वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ड्रग 15 मिनटं ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर ते फिल्टर केलं जातं. अगेन फिल्टरेशन झाल्यानंतर जे काही मार्क आहे किंवा अनडिझॉल्व पार्ट असेल तो प्रेस करायचा नाही. देन डिकॉक्शनमध्ये काय केलं जातं, ड्रगला वॉटरसोबत 10 मिनटांसाठी बॉईल केलं जातं आणि ते फिल्टर केलं जातं. इथे अगेन व्हॉल्यूम ॲडजस्ट केला जातो डिकॉक्शनमध्ये. आणि तो कशाप्रकारे करायचा आहे, जे काही आपला मार्क आपल्या स्ट्रेनरच्या वरती राहील त्याच्यातून आपण वॉटर पोर करायचं आहे आणि आपला व्हॉल्यूम ॲडजस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे काय होतं आहे, त्या मार्कमध्ये किंवा अनडिझॉल्व पार्टमध्ये जे काही एंट्रॅप झालेलं सॉल्वंट किंवा ड्रग असेल ते सुद्धा आपलं पूर्णपणे त्यातून रिमूव्ह करून घेतलं जातं. ओके, तर ह्या दोन प्रोसेसेस झाल्या. देन थर्ड प्रोसेस आहे मॅसरेशनची. ओके, देन नेक्स्ट प्रोसेस इज द मॅसरेशन. सो इन दिस प्रोसेस द सॉलिड इन्ग्रेडियंट्स आर प्लेस इन अ स्टॉपर्ड कंटेनर विथ द होल ऑफ द सॉल्वंट and allowed to stand for a period of at least 3 days, or we can kept it up to 7 days also with a frequent agitation until the soluble matter is dissolved. Okay, maceration madhe kay kela jate baka, in this process the solid ingredients are placed in a stoppered container with the whole of the solvent and allowed to stand for a period of at least 3 days to 7 days with a frequent agitation. तर याच्यामध्ये काय केलं जातं, एक स्टॉपर्ड किंवा लीड असलेला कंटेनर यूज केला जातो. त्या कंटेनरमध्ये पावडर ड्रग प्रेस केलं जातं आणि त्याच्यामध्ये सॉल्वंट ॲड केलं जातं. ओके, तर अशाच प्रकारे सॉल्वंट आणि ड्रग याला क्लोज करून आपण 3 दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे, किंवा आपण जास्तीत जास्त 7 दिवसांपर्यंतसुद्धा हे ठेवू शकतो. आणि मीन वाईल आपण काय करायचं आहे, शॉर्ट पिरियड ऑफ टाईमने त्याला एजिटेट करायचं आहे किंवा स्टर करायचं आहे. ओके, अंटील द सॉलिड मॅटर इज डिझॉल्व. देन द मिक्सचर इज देन स्ट्रेन दॅट इज पास थ्रू द सीव्ज ऑर द नेट अँड द मार्क इज प्रेस अँड द कंबाइंड लिक्विड्स क्लॅरिफाईड ऑर क्लीन बाय द फिल्ट्रेशन. ओके, तर आफ्टर द पिरियड ऑफ मॅसरेशन 3 डेज असेल किंवा 4 डेज असेल किंवा 7 डेज असेल, त्या तो पिरियड झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, त्यातले होल कंटेंट्स जे काही आहेत ते पूर्णपणे स्ट्रेन करायचे आहेत. आयदर स्ट्रेनर यूज करायचा किंवा एखादा क्लॉथ यूज करूनसुद्धा आपण त्याचं स्ट्रेनिंग करू शकतो. ओके, देन आफ्टर स्ट्रेनिंग जे काही अनडिझॉल्व पार्ट असेल तो आपल्याला प्रेस करायचा आहे आणि त्यातून एंट्रॅप झालेलं लिक्विडसुद्धा रिमूव्ह करायचं आहे. आणि आधीचं फिल्ट्रेट आणि मार्क प्रेस केल्यानंतरचं लिक्विड हे दोन्ही कंबाईन करायचे आहेत आणि पुन्हा त्याला आपण
फाईन फिल्ट्रेशन करून त्याचं क्लॅरिफिकेशन करायचं आणि क्लिअर लिक्विड्स त्यापासून मिळवायचं आहे. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ सिम्पल मॅसिबेशन. काय केलं जातं, जस्ट ड्रगला सॉल्व्हंटच्या कॉन्टॅक्टमध्ये 3 ते 7 दिवसांपर्यंत ठेवलं जातं एका क्लोज वेसलमध्ये. अगेन त्या पिरियडमध्ये त्याला आपण थोड्या थोड्या वेळाने काय करायचं आहे, स्टर करायचं आहे. देन आफ्टर द सेटेड पिरियड ऑफ टाईम ते आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे, मार्क प्रेस करायचं आहे आणि फायनली फिल्ट्रेशन करून आपल्याला त्याचं क्लॅरिफिकेशन करायचं आहे. दिस इज द प्रोसेस ऑफ मॅसिरेशन. अगेन देअर आर द डिफरंट टाईप्स ऑफ मॅसिरेशन, दॅट इज सिम्पल मॅसिरेशन, डबल मॅसिरेशन अँड द ट्रिपल मॅसिरेशन. ओके, मॅसिरेशनचे सुद्धा 3 टाईप आहेत, सिम्पल मॅसिरेशन, डबल मॅसिरेशन अँड द ट्रिपल मॅसिरेशन. सो सिम्पल मॅसिरेशन कॅन बी यूज फॉर द ऑर्गनाइज अँड द अनऑर्गनाइज ड्रग्स. Then double maceration is used for the preparation of concentrated infusion of the orange. Then first one is the simple maceration process. Then next thing is what is meant by organized and unorganized drugs. देन फर्स्ट वन इज ऑर्गनाइज ड्रग मीन्स वॉट, द सर्टन ऑर्गन्स ऑफ द प्लांट लाईक लिव्ज आहेत किंवा रूट्स आहेत, स्टेम आहेत किंवा फ्रूट्स आहेत, हे काही डिफरंट जे काही ऑर्गन्स प्लांटचे आपण म्हणतो त्यांना आपण ऑर्गनाइज ड्रग म्हणतो. अगेन द डिफरंट एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द प्लांट्स, ओके, प्लांटपासून जे काही एक्स्ट्रॅक्ट असतात लाईक ओलिओ रेझिन्स असतील किंवा गम रेझिन्स आहेत, त्यांना आपण अनऑर्गनाइज ड्रग असं म्हणतो. देन फर्स्ट वन इज द सिम्पल मॅसिरेशन प्रोसेस फॉर द ऑर्गनाइज ड्रग, दॅट इज द फॉर रूट्स, स्टेम अँड द लिव्ज ऑफ द प्लांट. सो फॉर दिस सिम्पल मॅसिरेशन ऑफ द ऑर्गनाइज ड्रग अल्कोहोल इज यूज ॲज अ मेनस्ट्रम. ओके, इथे आपण अल्कोहोल ॲज अ सॉल्व्हंट किंवा मेनस्ट्रम म्हणून यूज करायचं आहे. अगेन इन दिस प्रोसेस द ड्रग इज प्लेस विथ द मेनस्ट्रम इन अ क्लोज वेसल फॉर द 7 डेज. रूट्स किंवा स्टेम किंवा लिव्ज जे काही आहेत त्यांना आपण कोर्सली पावडर करायचं आहे आणि त्याला क्लोज वेसलमध्ये अल्कोहोलच्या कॉन्टॅक्टसोबत 7 दिवसांसाठी ठेवून द्यायचं आहे. अगेन ॲट दिस पिरियड द शेकिंग इज डन ओकेजनली. त्या 7 दिवसांमध्ये आपण त्याला थोड्या थोड्या वेळाने शेक करायचं आहे किंवा स्टर करायचं आहे. अगेन आफ्टर द 7 डेज द लिक्विड इज स्ट्रेन अँड द मार्क इज प्रेस. 7 दिवसानंतर ते लिक्विड आपल्याला स्ट्रेन करायचं आहे क्लॉथ यूज करून आणि जे काही अनडिझॉल्व पार्ट मार्क राहील ते आपण प्रेस करून त्यातलंसुद्धा एंट्रॅप झालेलं सॉल्व्हंट रिमूव्ह करून घ्यायचं आहे. देन द एक्सप्रेस लिक्विड इज मिक्स विथ द स्ट्रेन लिक्विड. जे काही आपण प्रेस केल्यानंतर लिक्विड मिळतं तेसुद्धा आपण स्ट्रेन लिक्विडसोबत मिक्स करायचं आहे. फायनली द फिल्ट्रेशन इज डन फॉर द क्लॅरिफिकेशन ऑर टू गेट द क्लिअर लिक्विड अँड इन दॅट केस द फायनल व्हॉल्यूम इज नॉट ॲडजस्टेड. ओके, इथे आपण जर का समजा 100 ml अल्कोहोल यूज केला असेल स्टार्टिंगला आणि ॲट द एंड ऑफ फिल्ट्रेशन जर का त्यातून आपल्याला 90 ml मिळालं एक्स्ट्रॅक्ट, तरी आपण त्याचा व्हॉल्यूम ॲडजस्ट करून 100 करायचा नाही, जो काही मिळेल तोच व्हॉल्यूम आपण ॲज इट इज ठेवायचा. ओके, द नेक्स्ट वन इज द मॉडिफाईड मॅसिरेशन फॉर द अनऑर्गनाइज्ड ड्रग ऑर मॅसिरेशन विथ द ॲडजस्टमेंट. आता आपण फर्स्ट सिम्पल मॅसिरेशन बघितलं ते आहे ऑर्गनाइज ड्रगसाठी. आता अनऑर्गनाइज्ड ड्रगसाठी आपण मॅसिरेशन विथ ॲडजस्टमेंट ही प्रोसेस यूज करायची. तर बघूया आपण ती काय प्रोसेस आहे. द अनऑर्गनाइज्ड ड्रग लाईक गम्स, देन रेझिन्स, देन गम रेझिन्स ऑर द ओलिओ गम रेझिन्स, दीज आर द अनऑर्गनाइज्ड ड्रग. फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ दिस ड्रग्स द मॅसिरेशन विथ ॲडजस्टमेंट प्रोसेस इज यूज. सो इन दिस प्रोसेस द अनऑर्गनाइज ड्रग इज प्लेस विथ द 4/5 व्हॉल्यूम ऑफ द मेनस्ट्रम इन अ क्लोज वेसल फॉर द 7 डेज. आता ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जनरली 4/5 मीन्स 80% ऑफ द मेनस्ट्रम. जर का समजा आपल्याला 100 ml
सॉल्वंट किंवा मेनस्नम यूज करायचं आहे, तर इनिशियली त्यातलं 80% सॉल्वंट घ्यायचं आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला ड्रगला मॅसरेट होण्यासाठी ठेवायचं आहे फॉर द 2 to 7 days ॲज पर द रिक्वायरमेंट ऑर द सोल्युबिलिटी ऑफ अवर ड्रग. सो इन दिस प्रोसेस द अनऑर्गनाइज ड्रग इज प्लेस विथ द 4/5 दॅट इज 80% व्हॉल्यूम ऑफ द मेनस्ट्रम इन अ क्लोज वेसल फॉर द 7 days. अगेन ॲट दिस पिरियड शेकिंग इज डन ओकॅजनली. देन आफ्टर द सेटेड पिरियड द लिक्विड इज फिल्टर्ड अँड नॉट नेसेसरी टू प्रेस द मार. ओके, 7 दिवसानंतर आपण ते जस्ट स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला मार्क प्रेस करायचं नाही. देन आफ्टर दॅट द फायनल व्हॉल्यूम इज ॲडजस्टेड विथ द रिमेनिंग क्वांटिटी ऑफ 1/5 व्हॉल्यूम ऑफ द मेनस्ट्रम थ्रू द फिल्टर. ओके, त्यानंतर मार्क प्रेस करायचं नाही आहे, पण जस्ट आपण त्या फिल्टरमधून रिमेनिंग जे काही 20% सॉल्वंट असेल ते पास करायचं आहे आणि अशा प्रकारे फायनल व्हॉल्यूम आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ओके, सो वी सीन द 2 processes ऑफ मॅसरेशन, दॅट इज सिम्पल मॅसरेशन अँड द मॅसरेशन विथ द ॲडजस्टमेंट. द नेक्स्ट टाईप इज द डबल मॅसरेशन प्रोसेस. अगेन इट इज कॅरीड आउट इन द सेम वे ॲज द सिम्पल मॅसरेशन प्रोसेस, बट द मेनस्ट्रम यूज इज डिवायडेड इन द 2 parts. ओके, ही सुद्धा सिम्पल मॅसरेशन प्रोसेसच आहे, फक्त काय करायचं आपल्याला इथे जे काही आपण मेनस्ट्रम यूज करतो आहे त्याच्या टोटल व्हॉल्यूमचे 2 parts करायचे आणि 2 times त्यांचं आपल्या ड्रगचं मॅसरेशन आपल्याला करायचं आहे. अगेन इन दॅट प्रोसेस द ड्रग इज मॅसरेटेड ट्वाईस बाय युझिंग द मेनस्ट्रम विच इज डिवायडेड इन टू 2 parts इन सच अ मॅनर दॅट द सेम व्हॉल्यूम इज यूज फॉर द ईच मॅसरेशन. ओके, आपण होल सॉल्वंट एकदाच न यूज करता 2 parts ते सॉल्वंट यूज करायचं आहे, half-half part आणि 2 times त्या ड्रगचं मॅसरेशन करायचं. देन फर्स्ट वन इज हाऊ टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द मेनस्ट्रम. किती व्हॉल्यूम यूज करायचं आहे ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार? द व्हॉल्यूम ऑफ मेनस्ट्रम रिक्वायर्ड इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ मेनस्ट्रम रिक्वायर्ड फॉर द फर्स्ट मॅसरेशन इज इक्वल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ मेनस्ट्रम मायनस व्हॉल्यूम टू बी रिटेन बाय द ड्रग डिवायडेड बाय 2 प्लस व्हॉल्यूम टू बी रिटेन बाय द ड्रग. आता इथे आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम टू बी रिटेन बाय द ड्रग मीन्स व्हॉट? ते ड्रग स्वतःमध्ये किती सॉल्वंट रिटेन करू शकतं किंवा किती सॉल्वंट त्या ड्रगमध्ये एंट्रॅप होऊ शकतं हे आपल्याला इनिशियली कॅल्क्युलेट करावं लागतं. ओके, एक्सपेरिमेंट चालू करायच्या आधी जे काही सॅम्पल ड्रग आहे ते आपण काय करायचं, गिवन सॉल्वंटसोबत जे सॉल्वंट आपल्याला एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज करायचं आहे त्या सॉल्वंटसोबत ट्रीट करायचं आहे, त्यातून किती व्हॉल्यूम ते ड्रग एंट्रॅप करू शकतं ते आपण कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ओके, तर ती जी काही व्हॅल्यू मिळेल आपल्याला ती आपण इथे ह्या फॉर्म्युलामध्ये ॲड करायची. तर टोटल व्हॉल्यूम ऑफ द मेनस्ट्रम, आपण टोटल किती यूज करणार आहोत तो व्हॉल्यूम लिहायचा, मायनस ते ड्रग किती रिटेन करू शकतं तो व्हॉल्यूम लिहायचा, डिवायडेड बाय 2 प्लस द व्हॉल्यूम रिटेन बाय द ड्रग. तर जो काही आपल्याला व्हॉल्यूम मिळेल तो झाला आपला व्हॉल्यूम फॉर द फर्स्ट मॅसरेशन, तितकं व्हॉल्यूम आपण फर्स्ट मॅसरेशनसाठी यूज करायचं आहे. अगेन फॉर द सेकंड मॅसरेशन टोटल व्हॉल्यूम ऑफ मेनस्ट्रम मायनस व्हॉल्यूम ऑफ द मेनस्ट्रम यूज इन द फर्स्ट मॅसरेशन. ओके, टोटल व्हॉल्यूम जो काही असेल त्यातून फर्स्ट मॅसरेशनसाठी यूज केलेला व्हॉल्यूम मायनस करायचा, ती जी काही व्हॅल्यू येईल तितका ML आपण सेकंड मॅसरेशनसाठी यूज करायचं. देन व्हॉट इज द प्रोसेस? इन दॅट प्रोसेस द होल ड्रग इज मॅसरेटेड फॉर 48 hours विथ द क्वांटिटी ऑफ मेनस्ट्रम फॉर द फर्स्ट मॅसरेशन. फर्स्ट मॅसरेशनमध्ये जितकं काही सॉल्वंट आपण कॅल्क्युलेट केलेलं असेल तितका ML सॉल्वंट घ्यायचं आहे आणि ते आपण ड्रगच्या कॉन्टॅक्टमध्ये 48 hours ठेवून द्यायचं आहे मॅसरेशनसाठी. देन आफ्टर 48 hours द लिक्विड इज स्ट्रेन अँड मार्क इज प्रेस. ओके, देन अगेन द मॅसरेटेड फॉर 24 hours विथ द रिमेनिंग क्वांटिटी ऑफ द मेनस्ट्रम फॉर द सेकंड मॅसरेशन. पुन्हा सेम जे काही आपलं मार्क आहे अनडिझॉल्व ड्रग ते आपण अगेन सेकंड मॅसरेशनसाठी यूज करायचं आहे. सेकंड मॅसरेशनसाठी जो काही सॉल्वंटचा व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केलेला असेल तितक्या सॉल्वंटसोबत अगेन ते मार्क आपण मॅसरेशनसाठी ठेवायचं आहे फॉर 24 hours.
देन मिक्स द लिक्विड ऑब्टेन फ्रॉम द टू मॅसरेशन अँड अलाव इट्स टू स्टँड फॉर द 14 डेज अँड फिल्टर. ओके, सो फर्स्ट मॅसरेशनमधून मिळालेलं एक्स्ट्रॅक्ट आणि सेकंड मॅसरेशनमधून मिळालेलं एक्स्ट्रॅक्ट दोन्ही कंबाईन करायचे आहेत आणि अगेन ते आपण एका क्लोज वेसलमध्ये 14 डेजसाठी ठेवून द्यायचे आहेत. देन आफ्टर 14 डेज दे आर फिल्टर्ड अँड क्लॅरिफाईड टू गेट अ क्लिअर सोल्युशन. ओके, सो दिस इज द प्रोसेस ऑफ डबल मॅसरेशन. देन नेक्स्ट वन इज अ ट्रिपल मॅसरेशन. अगेन लाईकवाईज डबल मॅसरेशन. इन ट्रिपल मॅसरेशन द ड्रग इज मॅसरेटेड थ्राईस अ टाइम. ओके, तीनदा ड्रगचं मॅसरेशन केलं जातं. अगेन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावा लागतो. फर्स्ट मॅसरेशनसाठी किती, सेकंडसाठी किती आणि थर्डसाठी किती. सो तितक्या व्हॉल्यूमसोबत अगेन ड्रगला आपल्याला तीनदा मॅसरेट करायचं आहे. ओके, तर ती प्रोसेस काय आहे ती आपण बघूया. सो इट इज कॅरीड आउट इन द सेम वे ॲज द सिम्पल मॅसरेशन प्रोसेस, बट द मेनिस्ट्रम यूज इज डिवायडेड इन टू 3 पार्ट्स. अगेन इन दॅट प्रोसेस द ड्रग इज मॅसरेटेड थ्राईस बाय युझिंग द मेनिस्ट्रम विच इज डिवायडेड इन टू 3 पार्ट्स इन सच अ मॅनर दॅट द सेम व्हॉल्यूम इज यूज फॉर इच मॅसरेशन. ओके, तर आपल्याला ड्रगला इथे तीनदा मॅसरेट करायचं आहे आणि मेनिस्ट्रमला सुद्धा आपल्याला 3 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे. सो इच पार्टसोबत ड्रगला आपल्याला तीनदा मॅसरेट करायचं आहे. देन द व्हॉल्यूम ऑफ मेनिस्ट्रम रिक्वायर्ड इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. व्हॉल्यूम ऑफ मेनिस्ट्रम रिक्वायर्ड फॉर द फर्स्ट मॅसरेशन इज टोटल व्हॉल्यूम ऑफ मेनिस्ट्रम मायनस व्हॉल्यूम टू बी रिटेन बाय द ड्रग डिवायडेड बाय 3 प्लस व्हॉल्यूम रिटेन बाय द ड्रग. सो जी काही व्हॅल्यू येईल ती आपण फर्स्ट मॅसरेशनसाठी यूज करायची आहे सॉल्व्हंट. देन फॉर सेकंड मॅसरेशन अँड द थर्ड मॅसरेशन द टोटल व्हॉल्यूम ऑफ मेनिस्ट्रम मायनस व्हॉल्यूम ऑफ मेनिस्ट्रम यूज इन द फर्स्ट मॅसरेशन डिवायडेड बाय 2. तर या फॉर्म्युलानुसार आपण सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम किंवा मेनिस्ट्रमचा व्हॉल्यूम फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मॅसरेशनसाठी किती लागेल तो कॅल्क्युलेट करून घ्यायचा. देन इन दॅट द ड्रग इज मॅसरेटेड फॉर 1 आवर विथ अ पार्ट ऑफ मेनिस्ट्रम रिक्वायर्ड फॉर द फर्स्ट मॅसरेशन अँड स्ट्रेन. ओके, पहिलं मॅसरेशन कसं करायचं, पहिल्या मॅसरेशनसाठी लागलेला व्हॉल्यूम त्याच्यासोबत ड्रग आपल्याला 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आफ्टर 1 आवर ते आपल्याला फिल्टर करून घ्यायचं आहे. देन जे काही फिल्टर मिळेल ते आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे. अगेन ड्रग इज मॅसरेटेड फॉर द सेकंड टाइम विथ द व्हॉल्यूम ऑफ मेनिस्ट्रम रिक्वायर्ड फॉर द सेकंड मॅसरेशन फॉर 1 आवर. अगेन इट इज स्ट्रेन्ड अँड एक्स्ट्रॅक्ट इज केप्ट असाइड. देन मॅसरेटेड अगेन फॉर 1 आवर विथ द पार्ट ऑफ द मेनिस्ट्रम फॉर 3rd मॅसरेशन अँड स्ट्रेन. अगेन सेम जे काही मार्क आपला आहे ते तिसऱ्या व्हॉल्यूमसोबत मॅसरेट करायचं आहे 1 तासासाठी. आफ्टर 1 आवर अगेन ते आपल्याला स्ट्रेन करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला 3 एक्स्ट्रॅक्ट मिळतात. आफ्टर दॅट द मार्क इज प्रेस लाईटली. 3rd मॅसरेशन झाल्यानंतर जे काही अनडिझॉल्व पार्ट राहील तो आपल्याला लाईटली प्रेस करून त्यातलं एंटर झालेलं सॉल्व्हंट रिमूव्ह करून घ्यायचं आहे. देन कंबाईन द लिक्विड्स ऑब्टेन फ्रॉम द सेकंड अँड 3rd मॅसरेशन अँड इव्हॅपोरेटेड इट टू अ स्पेसिफिक एक्स्टेंट. देन सेकंड आणि 3rd जे काही एक्स्ट्रा मिळालेलं असेल आपल्याला ते आपण कंबाईन करायचं आणि अगेन त्याला त्याचं इव्हॅपोरेशन करायचं आहे. देन मिक्स इट विथ द लिक्विड ऑप्टेन फ्रॉम द फर्स्ट मॅसरेशन अँड ॲड द अल्कोहोल 90% इक्वल टू 1/4 व्हॉल्यूम ऑफ द फिनिश प्रोडक्ट. ओके, देन सेकंड आणि 3rd मॅसरेशनमधून मिळालेलं जे काही एक्स्ट्रॅक्ट आहे त्यांना कंबाईन करायचं, त्यांचं एक्स्ट्रा इव्हॅपोरेशन करायचं. ते जे काही इव्हॅपोरेशन झाल्यानंतर लिक्विड राहील ते आपण फर्स्ट एक्स्ट्रॅक्टसोबत मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर जो काही व्हॉल्यूम आपला फायनल करायचा आहे त्याच्या 1/4 अल्कोहोल आपण त्या गिवन एक्स्ट्रॅक्टमध्ये ॲड करायचं आहे. अगेन द फायनल व्हॉल्यूम इज ॲडजस्टेड विथ द वॉटर. ओके, समजा आपल्याला फायनल एक्स्ट्रॅक्ट 100 ml हवं आहे आणि आपण फर्स्ट, सेकंड आणि 3rd मॅसरेशनमधून जे काही एक्स्ट्रॅक्ट मिळवलेलं आहे त्याचा एक व्हॉल्यूम समजा 70 ml झालेला आहे. फायनल व्हॉल्यूम आपला आहे 100 ml. सो त्याच्या 1/4 क्वांटिटी म्हणजे 25 ml अल्कोहोल आपण 70 ml एक्स्ट्रॅक्टमध्ये ॲड करायचा. सो व्हॉल्यूम किती झाला आपला 95 ml. अगेन आपल्याला 100 ml 5 ml कमी पडतात, ते आपण वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि फायनल व्हॉल्यूम आपण वॉटरने ॲडजस्ट करायचा. अगेन अलाव दिस सोल्युशन फॉर द
14 डेज अँड फिल्टर. अगेन जे काही फायनल सोल्युशन प्रोडक्ट मिळालेलं आहे तो आपण 14 दिवसांसाठी एका क्लोज वेसलमध्ये ठेवायचं आहे आणि 14 दिवसांनंतर त्याला फिल्टर करायचं आहे. ओके, अगेन द कॉन्सन्ट्रेटेड इन्फ्युजन ऑफ द कॉशिया ऑर द लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ सेन्ना आर प्रिपेअर्ड बाय द ट्रिपल मॅसरेशन प्रोसेस. ओके, सो वी स्टडीड द फोर टाइप्स ऑफ सॉरी थ्री टाइप्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसेस, इन्फ्युजन, डिकॉक्शन अँड द मॅसरेशन. मॅसरेशनमध्ये पुन्हा आपण चार टाईप बघितले, सिम्पल मॅसरेशन, मॅसरेशन विथ ॲड्रेसमेंट, डबल मॅसरेशन अँड द ट्रिपल मॅसरेशन. सो प्रत्येक प्रोसेसेसमध्ये एक स्लाइटली डिफरन्स आहे, ते किती काळासाठी ठेवायचं आहे किंवा मार्क कधी प्रेस करायचा आहे, व्हॉल्यूम कधी ॲडजस्ट करायचा आहे. सो हे स्लाइट डिफरन्सेस त्याच्यामध्ये आहेत. सो रीड करा, तुम्ही तुमच्या लक्षात येईल ते. अगेन तुम्हाला बुकचंसुद्धा मी PDF नोट्स सेंड करेन, ते सुद्धा रीड करा. त्यातूनही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही केव्हाही विचारू शकता. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पर्कोलेशन स्टडी करूया. ओके, सो फॉर एनी क्वेरी यू कॅन आस्क मी ॲट एनी टाईम अँड थँक्यू फॉर युअर अटेन्शन अँड आय विल प्रोव्हाइड द PDF नोट्स फ्रॉम द बुक फॉर दिस चॅप्टर. सो गो थ्रू दॅट अँड थँक्यू. ओके, सो थँक्यू फॉर युअर अटेन्शन. ओके.